नमस्कार, मी ॲडवोकेट भाग्यश्री भोसले. आजच्या लेक्चरमध्ये आपण मानवी हक्क व कैदी यांचे संरक्षण याबाबतची माहिती घेणार आहोत. मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्याच्या अनुच्छेद 5 नुसार असे म्हटले आहे की कोणालाही छळवणुकीची किंवा क्रूरतेची किंवा अमानुष किंवा क्रूर वागणूक किंवा शिक्षा सोसावी लागणार नाही. त्याप्रमाणे जो तसं जो नागरी व राजकीय हक्कावरील जी प्रसंविधा आहे तर याच्यामध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेली की आपल्या स्वातंत्र्यापासून वंचित झालेल्या व्यक्तींना मानवी व्यक्तींच्या अंतर्निहित प्रतिष्ठेसाठी मानवतेने व आदराने वागवण्यात येईल. तसेच अपवादात्मक परिस्थिती असेल त्याखेरीज आरोपी व्यक्तींना आरोप सिद्ध झालेल्या कैद्यांपासून व बालकांपासून प्रौढ आरोपींना अलग ठेवण्यात येईल. तसेच आरोप सिद्ध झालेल्या नसलेल्या व्यक्ती म्हणून वेगळी वागणूक देण्यात येईल. तसेच त्यांच्या खंड क मध्ये कैद्यांची सुधारणा करणे व त्यांचे सामाजिक पुनर्वसन करणे हा उद्देश असलेल्या कैद्यांवरील सुधारणात्मक म्हणजेच उपचार करणाऱ्या पद्धतीचा वापर करण्याची देखील तरतूद आहे. आपली दंड पद्धती पुनर्वसन करणाऱ्या शिक्षा देणाऱ्या सिद्धांतावर आधारित आहे. तथापि कैद्यांच्या व न्याय चौकशी चालू असलेल्या व्यक्तींच्या सुधारणेबाबत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाडे दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रसंविधा आहेत की ज्या अनुषंगाने कैद्यांचे जे मानवी अधिकार आहेत तर त्याचं संरक्षण केलं पाहिजे असे वेळोवेळी सांगण्यात आलेले आहे. त्या संदर्भातल्या अनेक तरतुदी आहेत. तर भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कैद्यांना एका विशिष्ट प्रकारची अधिकार देण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये काय काय आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघूया. तर सर्वप्रथम आहे की एकांत परिरोधाचा हक्क हा देण्यात आलेला आहे कैद्यांना. याचा मूलभूत सिद्धांत असा की दोष सिद्ध झाल्यानंतर एखादी व्यक्ती तिचा व्यक्ती हा दर्जा कमी करू शकत नाही. कारागृहाच्या चौकटीत देखील ती कायम मानवी प्राणी असते व तिची प्रतिष्ठा अबाधित असते. अपराधी व्यक्तीस मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे या कारणावरून तिला एकांत परिवासात ठेवता येऊ शकत नाही किंवा त्या शिक्षेची अंमलबजावणी करताना मानहानीकारक प्रकाराचा अवलंब केला जाणार नाही. सुनील बत्रा विरुद्ध दिल्ली प्रशासन या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने असे प्रतिपादन केले की तुरुंगाच्या दगडांच्या भिंती व लोखंडी खांब यामध्ये लोकांची प्रगती होणार नाही. म्हणून प्रिझन प्राइझिंग व प्रिझन जस्टिस या दरम्यान मानवतेचा पूल बनण्याची नितांत गरज आहे. सश्रम कारावास प्रकरणी देखील कठोर कष्ट करून घेणे हे अनावश्यक कठोरतेच्या व्याप्तीबाहेर जाता कामा नये. कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी, वकील व वृत्तपत्र प्रतिनिधी यांची भेट घेण्याची संधी नाकारण्यात येऊ नये. तसेच त्याला वाचन लेखन करण्याची व बाह्य जगात पत्रव्यवहार करण्याची देखील मुभा उपलब्ध करून दिली पाहिजे किंवा मुभा दिली पाहिजे असं देखील सांगण्यात आलं. त्यानंतर दुसरा जो कैद्यांचा महत्त्वपूर्ण अधिकार आहे तो म्हणजे जलदगतीने न्याय चौकशी करण्याचा अधिकार. न्याय चौकशी अधीन कैद्यांच्या बाबतीमध्ये त्याला दीर्घकाळ न्याय चौकशीसाठी कोठडीत जर राहावे लागत असेल हा प्रश्न आहे. त्या काळात हा काळ अनिश्चित नसावा किंवा अवाजवी दीर्घ नसावा. वर स्पष्ट केल्याप्रमाणे जलदगतीने न्याय चौकशी केली जाणे हा या कायद्यांचा हक्क आहे. संविधानाच्या अनुच्छेद 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 437 अन्वये जर 90 दिवसांच्या आतमध्ये जर आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही तर त्याला जामिनावर मुक्त करावे लागते. तथापि आरोपपत्र दाखल केले असेल परंतु न्याय चौकशी घेण्यात आलेली नसेल किंवा तिला गैरवाजवी विलंब लागला असेल तर अशा परिस्थितीमध्ये कैद्याला स्थानबद्ध केल्यामुळे अनुच्छेद 21 उल्लंघन होते. परंतु शेवटी आरोपी दोषमुक्त ठरतो व त्याला स्वातंत्र्य मिळते. परंतु त्याने स्थानबद्धतेत घालवलेल्या कालावधीसाठी नुकसान भरपाई मिळण्याची कोणतीही तरतूद नाही. केवळ मुक्त करणे पुरेसे नसते तर तिला बेकायदेशीर अटकेबाबत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यानंतर पुढे आपण बघूयात की बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून कैद्यांना संरक्षण देण्याची तरतूद आहे. मानवी हक्कांचा जो वैश्विक जाहीरनामा आहे तर त्याच्यामधील अनुच्छेद 9 अशी तरतूद करण्यात आलेली आहे की कोणालाही लहरीपणे अटक व स्थानबद्ध किंवा हद्दपार केले जाणार नाही. तसेच नागरी व राजकीय हक्कांच्या संधीच्या अनुच्छेद 9 अशी तरतूद करण्यात आलेली आहे की प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा व संरक्षणाचा अधिकार असेल. कोणालाही लहरीपणे अटक स्थानबद्ध करता येणार नाही. कायद्याद्वारे प्रस्थापित झालेले असेल
अशा कारणावरून असेल किंवा कार्यपद्धतीवरून असेल, त्याखेरीज इतर कोणालाही त्याच्या जीविताच्या व व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. अशा प्रकारे कायदेशीरपणे अटक व स्थानबद्ध केलेल्या व्यक्तींचे स्वातंत्र्य व हक्क हिरावून घेण्याबाबत, परिमार्जन करण्याबाबत आर्थिक नुकसान भरपाई ही प्रभावी उपाययोजना असल्याचे स्वीकारण्यात आले आहे. न्याय चौकशीच्या प्रतीक्षेत हजारो कैदी अनेक वर्ष तुरुंगात खितपत पडत असतात. अलीकडेच बेकायदेशीरपणे अटक व स्थानबद्ध करण्याच्या अनेक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत. राहुल शाह विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणी अर्जदारास 14 वर्ष स्थानबद्ध केल्यानंतर मुक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने नियमित दावा दाखल करण्याच्या अधिकारासह त्याला 35,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. अनेक प्रकरणी राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोगाने देखील पोलीस छळाचे व बेकायदेशीर अटकेचे बळी ठरलेल्या व्यक्तीस नुकसान भरपाई देण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहूयात की जो पुढचा महत्त्वाचा जो अधिकार आहे कैद्यांचा, त्याच्यामध्ये अटकेची कारणे कळवण्याचा अधिकार. नागरी व राजकीय हक्कांच्या प्रसंविधेच्या अनुच्छेद 2 व अनुच्छेद 14 क अन्वये अशी तरतूद केली आहे की ज्या व्यक्तीस अटक करण्यात येईल त्या व्यक्तीला अटक करण्याच्या वेळी तिच्या अटकेची कारणे कळवण्यात येतील आणि तिच्याविरुद्ध लावलेल्या आरोपाची माहिती तत्परतेने देण्यात येईल, तसेच ती माहिती तिच्या भाषेत देण्यात येईल. भारतीय संविधानाच्या देखील अनुच्छेद 22 अन्वये अटकेची कारणे कळवल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कारागृहात स्थानबद्ध करता येणार नाही अशी तरतूद आहे. अटकेची कारणे कळवणे अनुच्छेद 22 अन्वये बंधनकारक आहे. गोपालन विरुद्ध स्टेट बँक ऑफ मद्रास या प्रकरणामध्ये असे सांगितलेले आहे. आरोपीला त्याच्या विरुद्ध न्याय चौकशीसाठी वापरले जाणारे सर्व साहित्य पुरवण्यात येईल व आरोपीला त्याच्याविरुद्ध न्याय चौकशीत वापरले जाणारे सर्व साहित्य पुरवण्यात येईल व तिच्या त्या भाषेत असेल असे सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. त्यानंतर पुढचा जो कैद्याचा महत्त्वाचा अधिकार आहे तो स्वतःचा बचाव करण्याची संधी देण्याचा हक्क आहे. नागरी व राजकीय हक्कांची जी प्रसंविधा आहे 1966 साली पारित करण्यात आलेली, स्वीकृत करण्यात आलेली, त्याच्यामध्ये कलम अनुच्छेद 14 मध्ये सांगितलेलं आहे कैद्याला किंवा अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याची तयारी करण्यासाठी व स्वतःच्या पसंतीच्या विधी समुपदेशकाला कळवण्यासाठी पुरेसा वेळ व सुविधा दिल्या पाहिजे. विधी व्यवसायाला कळवणे हा निपक्षपाती चौकशी करण्याचा अत्यंत महत्वाचा हक्क असतो. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 304 मध्ये देखील विधी व्यवसायाचे सहाय्य घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच्या पसंतीच्या विधी सहाय्यक नेमण्याचा आरोपीला हक्क असून, जर अशा प्रकारे विधी व्यवसाय नेमण्यासाठी त्याची पुरेशी आर्थिक साधने नसते तर शासनाने स्वतःच्या खर्चाने विधी सहाय्यक पुरवण्यात यावा अशी देखील तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. न्यायालयाने तयार केलेल्या वकिलांच्या पॅनेलमधून असा विधी सहाय्यक घेता येतो, मात्र आरोपीला त्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य नसते. उदाहरणार्थ अजबल कसाब हे जर आपण प्रकरण बघितलं तर त्या ठिकाणी सरकारच्या वतीने त्याला विधी सहाय्यक देण्यात आला होता. तसेच त्याच्या उपस्थितीमध्ये न्याय चौकशी करण्याचा व स्वतःचा किंवा त्याच्या विधी व्यावसायिकाच्या मार्फत स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. जर त्याचा विधी सहाय्यक नसेल तर त्याच्या विधी व्यवसाय नेमण्याच्या हक्कांची माहिती देणे व त्याच्या फीचे प्रदान न करता विधी व्यवसाय नेमण्याच्या हक्काची देखील त्याला माहिती देणे आवश्यक आहे. त्याच्या विरोधातील जे साक्षीदार आहेत आणि त्याच्या बाजूचे जे साक्षीदार आहेत तर ते सादर करण्याच्या हक्कांची त्याला माहिती दिली पाहिजे. तसेच तो न्यायालयाची भाषा समजत नसेल तर दुभाषीच्या मार्फत मोफत सहाय्य घेण्याच्या त्याच्या हक्काची माहिती त्याला करून देणं आवश्यक आहे. कायदेविषयक सहाय्य मिळण्याचा देखील त्याला अधिकार आहे. यामध्ये गरीब व्यक्तींना तर आर्थिक किंवा अन्य प्रकारच्या असमर्थेमुळे कोणत्याही नागरिकांना न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ नये याची सुनिश्चिती करण्यासाठी राज्य यथोचित कायद्याद्वारे किंवा योजनेद्वारे अन्य कोणत्याही मार्गाने कायदेविषयक सहाय्य मोफत उपलब्ध करून देईल अशी तरतूद आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 39 क मध्येही अशा प्रकारची तरतूद केली आहे. आर्थिक किंवा अन्य असमर्थतेमुळे कोणालाही न्याय नाकारता येणार नाही. इंडियन स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन विरुद्ध युनायटेड लेबर युनियन याच्यामध्ये अनुच्छेद 21 व अनुच्छेद 39 क मुळे फौजदारी कार्यवाही दिन असलेल्या व्यक्तीच्या हक्कांची बजावणी करण्याकरता कायदेविषयक सहाय्याची तरतूद केलेली आहे. या अनुच्छेदांमुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 302 द्वारे
304 द्वारे प्रदान केलेल्या हक्कांचा विस्तार झालेला आहे. शीला वरसे विरुद्ध भारत सरकार याच्यामध्ये आरोपीला कायदेविषयक सहाय्य मिळण्याचा अधिकार आहे असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा हक्क आपण बघूयात की अटक केलेल्या 24 तासाच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्याचा व वैद्यकीय तपासणी करण्याचा हक्क आहे. कोणत्याही व्यक्तीला अटक केल्यापासून 24 तासाच्या आत नजीकच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले पाहिजे व त्याची वैद्यकीय तपासणी देखील करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पाहूयात की जो निष्पाप असल्याचे गृहीत धरण्याचा देखील या ठिकाणी प्रत्येक आरोपीला अधिकार आहे किंवा कैद्याला अधिकार आहे. कोणत्याही फौजदारी अपराधाचा जो आरोपी असेल प्रत्येक व्यक्तीस कायद्यानुसार दोष सिद्ध होईपर्यंत निरपराधी असल्याचे गृहीत धरण्याचा हक्क आहे. अशी तरतूद नागरी व राजकीय हक्कावरील प्रसंविधा 1966 अनुच्छेद 14(2) मध्ये दिलेली आहे. मानवी हक्कांचा जो वैश्विक जाहीरनामा आहे त्यामध्ये देखील अशी तरतूद केली असून दंडनीय अपराधाचा आरोप असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेथे तिचा बचाव करण्याची आवश्यक ती सर्व हमी मिळाली असेल अशा ठिकाणी केलेल्या चौकशीमध्ये कायद्यानुसार अपराध सिद्ध होईपर्यंत आपण निष्पाप असल्याचे गृहीत धरण्याचा हक्क प्रत्येक आरोपीला आहे. अपराध सिद्ध करण्याची जबाबदारी अभियोग पक्षावर असते. वाजवी संशयाच्या बाहेर दोष सिद्ध झाला पाहिजे अन्यथा संशयाचा फायदा आरोपीला मिळतो. निरपराधी असल्याचे गृहीत धरण्याचा हक्क वाजवी संशयाच्या बाहेर आरोप सिद्ध होईपर्यंत लागू असतो त्यामुळे येणार नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीवर एकाच अपराधासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला भरता येणार नाही व शिक्षा दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीस स्वतःविरोधात साक्ष देण्यास भाग पाडले जाणार नाही अशी तरतूद भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 मध्ये केली गेलेली आहे. त्याचप्रमाणे नागरी व राजकीय हक्काची जी प्रसंविधा आहे तर त्याच्या कलम 14 द्वारे असे सांगितले आहे किंवा अशी तरतूद करण्यात आलेली की एखाद्या अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीला स्वतःविरोधात साक्ष देण्याची किंवा दोषांचा कबुली जबाब देण्याची सक्ती केली जाणार नाही अशी तरतूद आहे. अशीच तरतूद भारतीय कायद्यांमध्ये देखील आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 313 मध्ये केलेली असून न्यायालय त्याला आवश्यक वाटतील तसे प्रश्न आरोपीला विचारू शकते परंतु त्याला उत्तरे देण्यास आरोपी बंधनकारक नाही. परंतु जर त्याने कोणताही जबाब दिला तरच न्यायालय ते विचारात घेऊ शकते. परंतु तरतुदीन्वये आरोपीची शपथ घेतली जाते जाणार नाही आणि अभियोग पक्षाने त्याचे साक्षी पुरावे पूर्ण केल्यानंतर आणि आरोपीला त्याचा बचाव करण्यास बोलवण्यापूर्वी अशी जबानी नोंदवण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध साक्षीदारांची व त्याच्या साक्षीदारांची तपासणी करू शकते. तथापि त्याला लेखी विनंती केल्याशिवाय आरोपी साक्षीदार म्हणून बोलवण्यात येणार नाही. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो हक्क आहे एकाच अपराधासाठी अधिक वेळा शिक्षा न देण्याची किंवा चौकशी न करण्याचा हक्क देखील या ठिकाणी दिलेले आहे. अपराधाच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा लादता आली असेल त्यापेक्षा अधिक शिक्षा केली जाणार नाही अशी तरतूद भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20(2) मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे नागरी व राजकीय जी प्रसंविधा आहे त्याच्या अनुच्छेद 14 मध्ये दिलेली आहे. कैद्यांचा छळ करण्यास मनाईचा देखील हक्क आहे. मानवी हक्कांचा जो वैश्विक जाहीरनामा आहे त्यातील अनुच्छेद 5 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की कोणत्याही छळवणुकीची किंवा क्रूरतेची अमानुषतेची किंवा मानहानिकारक वागणूक किंवा शिक्षा कोणत्याही कैद्याला सोसावी लागणार नाही. कोणाचाही छळ करण्यात येणार नाही किंवा क्रूर अमानवी किंवा अवमानकारक वागणूक किंवा शिक्षा देता येणार नाही अशी तरतूद नागरी व राजकीय हक्कावरील प्रसंविधेमध्ये सांगितलेली आहे. अशीच तरतूद अनुच्छेद 10 मध्ये नागरी व राजकीय हक्कांवरील जी प्रसंविधा आहे त्याच्यामध्ये सांगितलेली. या तरतुदी विचारात घेता अटक केलेल्या व्यक्तीस अन्न वस्त्र वैद्यकीय देखभाल त्याच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधणे इत्यादी गोष्टी नाकारता येणार नाही. अटक केलेल्या व्यक्तीस देखील व्यक्तीला मानवी प्रतिष्ठेची वागणूक दिली गेली पाहिजे. गुन्ह्याचा कबुली जबाब घेण्यासाठी त्याचा छळ केला जाणार नाही. यासंबंधी राहुल शाह विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक मूलभूत तत्व घालून दिलेले. कोणालाही स्वतःच्या विरोधात साक्ष देण्यास भाग पाडले जाणार नाही. या घटनात्मक तत्वामुळे अटकेत किंवा स्थानबद्धतेत असताना पोलिसांनी दिलेला जो कबुली जबाब आहे किंवा पुराव्यामध्ये सर्वथा मान्य करता
येणार नाही, कारण जर त्यास मान्यता दिली तर आरोपीचा छळ करून किंवा क्रूर वागणूक देऊन कबुली जबाब घेण्याचे प्रकार वाढतील, असे अफजल विरुद्ध हरियाणा राज्य या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे आणि न्यायालयाने कैद्यांचा छळ करण्यास मनाई केलेली आहे. अटकेत किंवा स्थानबद्धतेत असलेल्या कैद्यांचे छळ केल्याने त्यांचा जर मृत्यू होण्याच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून त्यास पायबंद घालण्यासाठी डी के बसू विरुद्ध पश्चिम बंगाल या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तीच्या अटकेसंबंधी व कारागृहातील कैद्याच्या संबंधी काही मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली असून कैद्यांचा छळ केल्यास नुकसान भरपाई देख करण्याची देखील तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण असं पाहूयात की न्याय्य आणि जाहीर सुनावणी करण्याचा देखील कैद्यांना हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. नागरी व राजकीय हक्कांवरील जी प्रसंविधा आहे तर त्यामध्ये तरतूद केलेली असून प्रत्येक व्यक्ती ही न्यायालयासमोर समान असून तिच्या विरुद्ध फौजदारी आरोप किंवा एखाद्या खटल्यातील हक्क व दायित्वे निर्धारित करताना प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर स्थापन झालेल्या सक्षम स्वतंत्र व निपक्ष न्यायालयामध्ये न्याय्य व जाहीर सुनावणी देण्यास हक्कदार आहे. काही विशिष्ट परिस्थितीशिवाय अशी जाहीर सुनावणी घेण्यास निर्बंध नाही. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये देखील याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पाहूयात की अशा प्रकारे कैद्यांना विविध अधिकार दिलेले आहेत, परंतु जर समजा दुर्मिळातील दुर्मिळ जर प्रकरण असेल तर त्या प्रकरणी हे जरी मानवी हक्क कैद्यांना दिले असतील तरी काही प्रमाणामध्ये अशा प्रकारे कैद्यांना मृत्यूदंडाची देखील शिक्षा देण्यात येऊ शकते. तर या ठिकाणी दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण हे तत्व मृत्यूदंडाची किंवा फाशीची शिक्षा देण्याबाबतीत विचारात घेतले जाते. भारतीय दंड संहितेमध्ये अनेक गंभीर अपराधांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे, परंतु अलीकडेच मृत्यूदंडाची शिक्षा न देता अन्य शिक्षा देण्याकडे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी याबाबत विधी तत्वेत्यांमध्ये चर्चा चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा लादण्याबाबत काही मानके निश्चित केली असून दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण या प्रकरणाचीच केवळ मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा उपयोग आहे असे सांगितले. बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणी हे तत्व विकसित झाले. या तत्वांमध्ये गुन्हेगारापेक्षा गुन्ह्याला अधिक महत्व दिले जाते. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा करण्याची रीत हा महत्वाचा घटक असल्याबाबत जोर दिला आहे. उदाहरणार्थ अत्यंत क्रूरपणे किंवा जर समजा निर्दयीपणे एखाद्या व्यक्तीचा खून केला गेला किंवा जर गुन्ह्याचा उद्देश काय आहे, समाजविरोधी अपराध आहे का, वंश संहार किंवा बळी पडलेल्या व्यक्तींचे सार्वजनिक व राजकीय स्थान, सामाजिक प्रकोप वाढवणारे अपराध इत्यादी घटक देखील विचारात घेतले जातात. मात्र मृत्यूदंडाची शिक्षा लादण्यासाठी एक योग्य मार्गदर्शक तत्व म्हणून त्याचा विचार केला जावा किंवा कसे हे स्वीकारणे अवघड आहे, कारण एखादा गुन्हा घडला किंवा नाही हे निर्धारित करण्यासाठी घटनेच्या सभोवतालची तथ्य व वस्तुस्थिती महत्वाचे. शेवटी गुन्हा हा गुन्हा असो, तसेच बळी पडलेल्या व्यक्ती ही गरीब असो, असह्य असो, झोपडपट्टीधारक असो किंवा देशाची इतर कुठलीही प्रतिष्ठित व्यक्ती असो, त्यामुळे बळी पडलेल्या व्यक्तीवरून शिक्षेत फरक कसा काय केला जाऊ शकतो, त्यामुळे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण हा निकष जो आहे तो विचारांचे मिश्रण असून तो सर्वत्र वापरला जाणं हे समाधानकारक नाही. न्यायमूर्ती जे एन भगवती हे एकमेव सरन्यायाधीश आहेत की ज्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा ही संविधानाच्या अनुच्छेद 14 व 21 अधिकाराच्या बाहेर असल्याचे विचार मांडले आहेत. अशा प्रकारे कैदी हे जरी तुरुंगामध्ये असतील किंवा भिंतीच्या पलीकडे जरी असतील तरी देखील ते सर्वप्रथम मानव प्राणी आहेत. काही विशिष्ट हक्कांवर निर्बंध घालून इतर सर्व अधिकार हे सामान्य व्यक्तींप्रमाणेच कैद्यांना देखील आहेत असे नागरी व आंतरराष्ट्रीय प्रसंविधा नागरी व राजकीय हक्कांच्या संदर्भातील त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले तसेच अनेक जे कायदे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत त्यामध्ये कैद्यांचे जे मानवी हक्क आहेत त्याला संरक्षण देण्याची पुष्टी देण्यात आलेली आहे. धन्यवाद.